पुण्यातल्या भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या वतीनं पश्चिम घाट जीवजंतू संरक्षण प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याची माहिती पश्चिम प्रादेशिक केंद्राचे प्रभारी अधिकारी वासुदेव त्रिपाठी यांनी आज दिली प्राणी सर्वेक्षण विभाग पश्चिम घाट परिसरासह कर्नाटक दादरा नगर हवेली दीव आणि दमण या भागातल्या जीवजंतूंचा अभ्यास करत असून आजवर विविध प्रकारच्या सुमारे एक लाख जीवजंतूंचं दस्तऐवजीकरण करण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी दिली पश्चिम घाट जीवजंतू संरक्षण प्रकल्पासाठी सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांची अंदाजे तरतूद करण्यात आली आहे हा निधी संशोधन कार्यातही वापरला जाणार असल्याचं त्रिपाठीस म्हणाले वाघ बिबट्या यासारख्या प्राण्यांची कातडी आणि इतर अवशेषांची खात्री पटवण्याच्या हेतूनं नव्यानं न्याय वैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवल्याचंही त्यांनी